आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आणि तेच मला व्हायला नको होतं. पण संशय तर येणारच ना. मलाच आश्चर्य वाटतं की तुम्हा कोणालाच त्याच्यावर संशय येत नाहीये. म्हणजे बाबा जेव्हा त्याची माहिती बघत होते नेमका तेव्हाच तो घरी आला. ही गोष्ट तर सिक्रेट होती तरी तो आला. पिता अर्पिता हे बघ प्रेमात होतं असं. अगं त्याला वाटलं असेल प्रियाला भेटावंसं म्हणून तो इथे आला. मग युवराज तो वॉशरूम शोधत वर आला होता. गेस्ट वॉशरूम खाली आहे तरी मग वर बाबांच्या खोली बाहेर का घुटमळत होता तो. हे बघ तुझं बरोबर आहे. म्हणजे मला सुद्धा कधी कधी हे योगायोग जास्तच होतात असं वाटत. रेस्टॉरंट मध्ये त्याने जेव्हा परत आपल्याला मदत केली तो सुद्धा योगायोग नव्हता. अर्पिता अर्पिता तू शांत हो. अगर नील वर असं डिरेक्ट संशय गेला आपल्याकडे काही ठोस पुरावेच नाहीये. आणि तू जर म्हणत असेल की नील गिल्टी आहे आणि त्याने तो पेनड्राईव्ह मधला डेटा असं नष्ट करायचा प्रयत्न जरी केला असेल तरी त्याला एक गोष्ट लक्षात यायला हवी की तो डेटा कायमचा नष्ट होत नाही. त्या एजन्सीकडे त्याचा बॅकअप असतो. आणि तसंही ह्या सगळ्या बाबतीत फक्त गौतम सरांनी मला आणि खानविलकरांनाच सांगितलंय. सो तो चिल. युवराज म्हणजे बघ ना बाबांना बिझनेस मध्ये जे बॅक टू बॅक लॉसेस होत आहेत ना ते आत्ता व्हायला लागले. पण इतकं नीलने सुद्धा बाबांची कंपनी आत्ता जॉईन केली आहे. युवराज प्लीज तू त्याच्यावर खूप विश्वास ठेवू नको. सगळंच काही त्याला शेअर करण्याची काहीही गरज नाहीये. थोडी काळजी घे प्लीज. तू एवढा सगळा जुगाड करून त्या पेनड्राईव्ह मधला डेटा तर डिलीट केलाय. बट स्टील यू आर नॉट आउट ऑफ डेंजर. आय नो त्या एजन्सीकडे नक्कीच बॅकअप डेटा असणार. हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला माहिती नसतील असं वाटतं तुला. मला ना त्या गौतम जहागीरदारांपेक्षा त्यांची ती डिटेक्टिव्ह मुलगी आहे ना तिचीच जास्त भीती वाटते. अर्पिता जहागीरदार